हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू आज की स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. आज आपण बघणार आहे हाऊ मेनी आणि हाऊ मचचा वापर कसा केला जातो. हे ऍक्च्युली डब्ल्यू एच टाईप वर्ड्स आहे, त्याच्यातला एक शब्द आहे. जसं की व्हॉट, व्हेन हे जे शब्द आपण बघितले होते त्याच्यातलाच एक शब्द आहे हाऊ मेनी, आणि दुसरा शब्द आहे हाऊ मच. दोन्ही सुद्धा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विचारण्यासाठी वापरले जातात. हे जे आहे या दोन्हीचा सुद्धा अर्थ एकच आहे, किती. म्हणजे क्वांटिटी जी आहे ती विचारण्यासाठी आपण काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. आणि प्रश्न विचारत असताना वाक्यामध्ये किंवा त्या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा हा किंवा हा शब्द वापरला जाणार आहे. आता दोन्हीचा जर अर्थ एकच असेल तर दोन वेगवेगळे का शब्द, एकाच का शब्द नाही हा तुमचा प्रश्न असेल तर ऑफकोर्स तो प्रश्न बरोबर आहे. तर जेव्हा ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना आपण म्हणूया काउंटेबल नाउन्स. काउंटेबल म्हणजे जे मोजता येतात, 1, 2, 10, 15, 100, 5000 असे मोजू शकतो असे जर नाउन्स असतील आणि त्याच्या संदर्भात जर प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला हाऊ मेनी हा शब्द यूज करायचा आहे. आणि तेच जर आपल्याला मोजता येत नाही त्यांच्यासाठी मात्र आपल्याला यूज करायचा आहे हाऊ मच, त्याला म्हटलं जातं अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल म्हणजे ज्यांना आपण मोजू शकत नाही. पहिल्यांदा कोणकोणते मोजता येतात ते शब्द बघूया आणि त्याचे काही उदाहरण, त्याच्यानंतर आपण अनकाउंटेबल नाउन्स कोणते आहेत आणि त्याचे उदाहरण बघूया. आता काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येऊ शकत, काय काय मोजता येतात. फॉर एक्झाम्पल, किती मुलं आहेत, किती पेन्स आहेत, किती चेअर्स आहेत, किती सिटीज आहेत, किती कंट्रीज आहेत, स्कूल किती आहेत, पेजेस किती आहेत, त्याच्यानंतर किती हॉटेल्स आहेत, किती हॉस्पिटल्स आहेत, किती मॉल्स आहेत, हे सगळे आपण मोजू शकतो. जसं की हाऊ मेनी बॉईज, किती मुले. पुढचा जो काही प्रश्न असेल तो तुम्ही कंटिन्यू करू शकता, म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर कशामध्येही. फक्त आपल्याला बेसिकली बघायचं की स्टार्ट ऑफ द सेंटेन्स, स्टार्ट ऑफ द क्वेश्चन कसं यूज करू शकतो. तुम्ही हा क्वेश्चन पूर्ण करू शकतो जसं हाऊ मेनी बॉईज आर इन द क्लास, क्लासमध्ये किती मुलं आहेत. तुम्ही तो पुढचा क्वेश्चन कसा कम्प्लीट करायचा तो करू शकता. आपण बेसिकली फोकस करतोय की हे दोन्ही शब्द आपण वापरायचे कसे आहेत. नेक्स्ट, हाऊ मेनी चेअर्स, किती खुर्च्या. हाऊ मेनी टेम्पल्स, किती मंदिर. हाऊ मेनी टेम्पल्स आर इन इंडिया, भारतामध्ये किती मंदिर आहेत आपण त्यांना मोजू शकतो. हे झाले मोजता येणार. न मोजता येणारे कोणकोणते आहेत. फॉर एक्झाम्पल वॉटर, आपण पाणी मोजू शकत नाही, एक पाणी दोन पाणी वगैरे असं मोजता येत नाही. त्याच्यानंतर सँड, वाळू, लव, त्याच्यानंतर मनी पैसे, त्याच्यानंतर वेळ, त्याच्यानंतर जे काही मटेरियल नाऊन आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, त्यांचा आपण वापर अनकाउंटेबल नाउन्स मध्ये करू शकतो. जसे की हाऊ मच वॉटर, किती पाणी. हाऊ मच वॉटर डू यू नीड फॉर अ टी, चहा करण्यासाठी तिला किती पाणी लागतं. हाऊ मच गोल्ड, किती सोनं. हाऊ मच डू यू लव युअर पॅरेंट्स, तुम्ही किती प्रेम करता तुमच्या पालकांना. आता हे प्रेम, सोनं, पाणी, साखर, मीठ आपण मोजू शकत नाही. इवन वी कांट मेजर मनी अँड टाईम, पैसे सुद्धा आपण असं एक दोन जर प्रॉपर मनी वापरायचा असेल शब्द तर हाऊ मच मनी डू यू वॉन्ट हा शब्द यूज करतो आपण, किती पैसे या अर्थाने. पण तेच डॉलर असतील, पाऊंड असतील, युरोज असतील ते मात्र येणार आहे
कारण की आपण मोजू शकतो हाउ मेनी डॉलर्स किती डॉलर्स जर प्रॉपर शब्द मनी आला तर आपल्याला हाउ मच हा शब्द यूज करायचा आहे आणि डॉलर पाउंड युरो जर असेल तर मात्र तर हाउ मेनी यूज करायचं बिकॉज वी कॅन काउंट देम त्याने आपण काउंट करू शकतो तुला किती पैसे पाहिजे तुला किती डॉलर पाहिजे इवन शुगर सुद्धा करत असताना हाउ मच शुगर किती साखर या अर्थाने वापरलो पण तेच जर किलोग्राम असेल तर मात्र आपल्याला हाउ मेनी हा शब्द वापरावा लागेल हाउ मेनी केजी शुगर किती किलो साखर कारण किलो आपण मोजू शकतो 2 किलो 5 किलो 100 किलो फक्त साखर असेल तुला किती साखर पाहिजे हाउ मच शुगर शुगर डू यू वॉन्ट आणि तेच हाउ मेनी किलोग्राम्स ऑफ शुगर यू वॉन्ट तुला किती किलो साखर पाहिजे केजी आपण ह्याच्यामध्ये मोजू शकतो तसंच आहे टाइम साठी सुद्धा हाउ मच टाइम डू यू स्पेंड ऑन रीडिंग रीडिंग साठी तू किती वेळ खर्च करतो टाइम हा प्रॉपर इथे आलेला आहे पण तेच हाउ मेनी आवर्स किती वेळ किती तास या आधारे किती वेळेसाठी आपण वापरणार आहे हाउ मच टाइम किती वेळ पण तेच हाउ मेनी आवर्स किती तास कारण आपण तास मोजू शकतो वेळ मोजू शकत नाही इवन एक्सरसाइज सुद्धा आपण मोजू शकत नाही तो हाउ मच एक्सरसाइज हा शब्द आपण वापरू शकतो म्हणजे जे काही काउंटेबल नाउन्स आहेत जे आपण मोजू शकतो 1 2 3 अशा नंबरने तेव्हा आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल रिगार्डिंग दॅट सो वी यूज WH टाइप मधला हाउ मेनी आणि जे शब्द आहेत जे मोजू शकत नाही अनकाउंटेबल नाऊन आहेत न मोजता येणारे जे नाम आहेत त्याच्याशी रिलेटेड असेल जर आपल्याला क्वेश्चन विचारायचं असेल तर आपल्याला हाउ मच हा शब्द यूज करावा लागणार आहे हे क्वेश्चन करत असताना स्टार्टिंगला हे शब्द येतील त्याच्यासोबत कंपल्सरी ह्याच्यामध्ये शब्द येणार आहेत अशा प्रकारचे असं बोलते की हाऊ मेनी आहेत आणि लगेच हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑब्जेक्ट वर्ब किंवा मेन वर्ब आला नो त्याच्यासोबत तो प्रॉपर जो नाऊन आहे तो येणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच क्वेश्चन होणार आहे ह्याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल दोन्ही वापरलं जातं हा मात्र कंपल्सरी सिंग्युलर मध्येच येणार आहे हाऊ मच शुगर इज इन द पॉट भांड्यामध्ये किती साखर आहे हाऊ मच गोल्ड इज इन युअर बॅग तुझ्या बॅगेमध्ये किती गोल्ड आहे म्हणजे हे जेव्हा आपण प्रश्न विचारणार आहे हे रिलेटेड टू सिंगलच येणार आहे इथं अनेक वचन येणार नाही पण तेच जेव्हा तुम्ही काउंटेबल नाउन्स मध्ये येतात तिथे आपण मोजू शकतो त्यामुळे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही वेळेस येणार आहे जसं हाऊ मेनी बॉईज त्याच्यानंतर हाऊ मेनी सिटीज हे अनेक वचन मध्ये येणार आहे उत्तर मात्र त्याचे एक वचन किंवा अनेक वचन दोन्ही मध्ये यूज करू शकतो जसं की हाऊ मेनी बॉईज आर इन क्लास देर इज ओनली अ सिंगल बॉय इन द क्लास म्हणजे उत्तरामध्ये तुम्ही सिंग्युलर घेऊ शकता ह्याच्यामध्ये मात्र सिंग्युलरच असणार आहे उत्तर सुद्धा सिंग्युलर येणार आहे ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये तुमचे प्लुरल येणार आहे आणि उत्तर प्लुरल किंवा सिंग्युलर दोन्ही मध्ये येणार आहे हा आहे WH टाइप मधला एक शब्द दोन्हीचा अर्थ एकच आहे जे काही मोजता येणार आहे त्याच्यासाठी आपण हाऊ मेनी जे मोजता येत नाही त्याच्यासाठी हाऊ मच हा WH टाइप वर्ब आपण इथे यूज करणार आहे WH टाइप वर्ड किती या अर्थाने वापरण्यासाठी त्याचा यूज केलेला आहे एकदम इझी आहे पूर्ण क्वेश्चन करण्यात न अडकता मेन जो आहे त्याच्यावर थोडासा भर द्या अशा प्रकारे भरपूर सारे शब्दांची प्रॅक्टिस करा मग तुम्हाला त्याचं काय होणार आहे उपयोग होणार आहे एक दोन सेंटेन्सेस केले आणि ते मला परफेक्ट आलं असं होणार नाही सो दिस इज फॉर टुडे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा इझी आहे कन्सेप्ट खूप थँक्यू